विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, आज आपण सूक्ष्म अर्थशास्त्र आणि या सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये आपल्याला शिकायचं जे आहे त्याचा या ठिकाणी विचार करणार आहोत. सूक्ष्म अर्थशास्त्र त्याला आपण मायक्रो इकॉनॉमिक्स असंही म्हणतो. आता मायक्रो या शब्दाचा अर्थ आपल्याला माहिती आहे की मायक्रो मीन्स सूक्ष्म, मायक्रो मीन्स सूक्ष्म, आणि म्हणून सूक्ष्म अर्थशास्त्रामध्ये व्यक्तिगत घटकांचा, जे त्याला आपण इंडिव्हिज्युअल म्हणू, इंडिव्हिज्युअल घटकांचा अभ्यास जो आहे तो केला जातो. आता सूक्ष्म अर्थशास्त्र शिकत असताना आपल्याला जे काही 5 युनिट शिकायचे आहे त्यातला पहिला युनिट मध्ये जे पहिलं प्रकरण आहे त्याला आपण आज सुरुवात करणार आहोत. त्यामध्ये आहे अर्थशास्त्राची आपल्याला व्याख्या शिकायची आहे. काय शिकायचं आपल्याला? अर्थशास्त्राची व्याख्या आपल्याला शिकायची आहे. अर्थशास्त्राच्या व्याख्या शिकत असताना या प्रकरणामध्ये आपण एकूण 3 व्याख्या शिकणार आहोत. व्याख्या शिकत असताना आपल्याला एकूण 3 व्याख्या शिकायची आहे. त्यातली पहिली जी व्याख्या आहे ती व्याख्या आहे ऍडम स्मिथ यांची व्याख्या. पहिली व्याख्या आपण शिकणार कोणाची आहोत? ऍडम स्मिथ यांची व्याख्या आपण शिकणार आहोत. त्यानंतर अर्थशास्त्राची व्याख्या शिकत असताना दुसरी व्याख्या आपल्याला शिकायची आहे प्रोफेसर मार्शल यांची व्याख्या. दुसरी व्याख्या आपण शिकणार आहोत प्रोफेसर मार्शल यांची. आणि तिसरी व्याख्या आपल्याला जी शिकायची आहे ती आहे प्रोफेसर रॉबिन्स यांची व्याख्या आपल्याला शिकायची आहे. आपण सुरुवातीला बघू की शास्त्र कोणतंही असो, ते भौतिक शास्त्र असो, रसायनशास्त्र असो, जीवशास्त्र असो की कुठल्याही प्रकारचं सामाजिक शास्त्र असो, कारण अर्थशास्त्र हे कोणतं शास्त्र आहे? अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. अर्थशास्त्र कोणतं शास्त्र आहे? अर्थशास्त्र हे सामाजिक शास्त्र आहे. आणि म्हणून अर्थशास्त्राचा व्याख्या पाहत असताना आपल्याला पाहिजे की आपण कुठल्याही शास्त्राची जेव्हा व्याख्या पाहतो तेव्हा ती कशासाठी पाहतो, तर त्या शास्त्राच्या व्याख्यावरून आपल्याला काय काय कळतं, तर शास्त्राच्या व्याख्यावरून आपल्याला त्या शास्त्राचा अभ्यास विषय काय आहे, त्या शास्त्राची व्याप्ती किती आहे, त्या शास्त्राचं स्वरूप किती आहे, त्या शास्त्राच्या कक्षा किती रुंद आहे, ते शास्त्र किती व्यापक आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला शास्त्राच्या व्याख्येवरून कळतात. आणि म्हणून आपण सुरुवातीला शिकणार आहोत की अर्थशास्त्राची व्याख्या. 3 व्याख्या आपल्याला पाहायची आहे. त्यातली पहिली जी व्याख्या आपण शिकणार आहोत ऍडम स्मिथ यांची व्याख्या, ही जी व्याख्या ऍडम स्मिथची ही संपत्तीवर आधारित आहे. कशावर आधारित आहे? संपत्तीवर आधारित आहे. कारण स्मिथच्या व्याख्येचा जो केंद्रबिंदू आहे ते आहे संपत्ती. म्हणून ऍडम स्मिथची व्याख्या ही संपत्तीवर आधारित आहे. दुसरी जी व्याख्या आहे प्रोफेसर मार्शल यांची, ही व्याख्या सुद्धा कशावर आधारित आहे? ही व्याख्या आहे मानवी कल्याणावर. प्रत्येक व्याख्येचा जो बेस आहे, मूलाधार आहे किंवा केंद्रबिंदू आहे तो वेगळा आहे. प्रोफेसर मार्शलची व्याख्या आहे मानवी कल्याणावर आधारित. आणि मग रॉबिन्सची जी व्याख्या आहे ही कशावर आधारित आहे? तर ही व्याख्या आहे दुर्मिळतेवर आधारित. म्हणजेच प्रत्येक व्याख्येचा जो आधार आहे तो आपल्याला कसा दिसतो? वेगळा दिसतो. आज आपण पाहणार आहोत ऍडम स्मिथ यांची व्याख्या. ऍडम स्मिथची आपल्याला व्याख्या पाहत असताना आपण सुरुवातीला पाहू की 1776 मध्ये ऍडम स्मिथ यांनी ग्रंथ लिहिला आणि त्या ग्रंथाचं नाव होतं राष्ट्राची संपत्ती. कोणता ग्रंथ लिहिला ऍडम स्मिथ यांनी 1776 मध्ये? राष्ट्राची संपत्ती, त्याला आपण म्हणू वेल्थ ऑफ नेशन. वेल्थ ऑफ नेशन नावाचा जो ग्रंथ आहे तो ग्रंथ त्यांनी केव्हा लिहिला? 1776 मध्ये. आणि 1776 मध्ये त्यांनी हा ग्रंथ लिहिल्यानंतर त्या ग्रंथामध्ये अर्थशास्त्राची जी व्याख्या केली ती व्याख्या आपण बघणार आहोत. काय व्याख्या केली ऍडम स्मिथ यांनी? ते असं म्हणतात की संपत्तीचे उत्पादन, वाटणी आणि विनिमय यांचं विवेचन करणारं जे शास्त्र आहे त्या शास्त्राला अर्थशास्त्र असं म्हणतात. काय सांगितलं त्यांनी त्याच्या व्याख्येमध्ये? संपत्तीचे काय काय? उत्पादन, त्यानंतर विनिमय आणि वाटणी यांचं काय करणार? यांचे विवेचन करणारे जे शास्त्र आहे त्या शास्त्राला अर्थशास्त्र असे म्हणतात. ही झाली आपली ऍडम स्मिथची व्याख्या. त्यानंतर आपल्याला बघायचं आहे की ऍडम स्मिथच्या व्याख्येची वैशिष्ट्ये कोणती आहे.
ॲडम स्मिथच्या व्याख्येची आपल्याला पाहायची आहे आता वैशिष्ट्ये, की कोणकोणती वैशिष्ट्ये ॲडम स्मिथच्या व्याख्येची आपल्याला दिसतात. त्यात आपण पाहू की पहिलं वैशिष्ट्य आहे की ॲडम स्मिथच्या व्याख्येमध्ये कशाला महत्व देण्यात आलं, संपत्तीला महत्व देण्यात आलं. आपण बघितलं की ॲडम स्मिथच्या व्याख्येचा जो केंद्रबिंदू आहे तो काय आहे, संपत्ती आहे. त्यांनी संपत्तीवर आधारित जी व्याख्या ती मांडलेली आहे, त्याच्या व्याख्येमध्ये त्यांनी संपत्तीला अगदी प्राधान्यक्रम दिला आणि उपभोगाला गौण स्थान दिलं. म्हणजेच संपत्तीला त्याच्या व्याख्येमध्ये जास्त महत्व असल्याचं आपल्याला दिसून येतं, किंवा संपत्ती हा त्याच्या व्याख्येचा काय आहे, केंद्रबिंदू असल्याचं आपल्याला दिसतं. त्यानंतर दुसरं वैशिष्ट्य आपण पाहू की त्यांनी ज्या धनाचा अभ्यास केला त्यामध्ये कोणत्या धनाचा अभ्यास, भौतिक धनाचा. त्यांनी जो अभ्यास केला व्याख्यामध्ये त्या कोणत्या धनाचा अभ्यास केला, भौतिक धनाचा अभ्यास त्यांनी केला. धन दोन प्रकारचं असतं, एक असतं भौतिक धन आणि दुसरं असतं अभौतिक धन. तर आपण भौतिक धन कशाला म्हणू, भौतिक धन म्हणजे जे धन आपल्या डोळ्यांनी दिसतं आणि ज्याला आपल्याला काय करता येतो, स्पर्श करता येतो. जसं आपण बघू की हा ब्लॅकबोर्ड भौतिक धनामधील, फॅन, टेबल, खुर्ची, पेन, पुस्तक हे सगळं कशामध्ये येणार आहे, भौतिक धनामध्ये. म्हणजे जे जे काही आपल्या डोळ्यांनी दिसतं आणि ज्याला आपण काय करू शकतो, स्पर्श करू शकतो, त्या धनाला म्हणायचं भौतिक धन. आणि अभौतिक धन म्हणजे कोणतं धन, जे धन आपण डोळ्यांनी पाहू शकत नाही आणि ज्याला आपण काय करू शकत नाही, स्पर्श करू शकत नाही, त्या धनाला म्हणायचं अभौतिक धन. तर ॲडम स्मिथने त्याच्या व्याख्येमध्ये मग कोणत्या धनाचा अभ्यास केला, भौतिक धनाचा अभ्यास केल्याचं आपल्याला दिसून येतं. त्यानंतर तिसरं वैशिष्ट्य त्याच्या व्याख्येचं आपल्याला दिसतं की स्मिथच्या व्याख्येमध्ये त्यांनी उपभोगाकडे दुर्लक्ष केलं. कशाकडे दुर्लक्ष केलं, उपभोगाकडे त्यांनी दुर्लक्ष केल्याचं दिसून येतं. म्हणजे त्याने संपत्तीला प्रमुख स्थान दिलं आणि उपभोगाकडे दुर्लक्ष केलं. वास्तविक पाहता तुमच्याकडे संपत्ती कितीही असो, परंतु उपभोग घेणारा जर नसेल तर ती संपत्ती काही कामाची राहील का, ती संपत्ती कूच कामी ठरेल. आणि म्हणून उपभोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. संपत्ती आहे आणि सोबतच उपभोग घेणारा असेल तरच त्या संपत्तीला महत्व असतं. आणि म्हणून त्याच्या व्याख्येवर म्हणजे त्याच्या व्याख्येमध्ये आपल्याला दिसतं की त्यांनी काय केलं आहे, उपभोगाकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं. आणि चौथी जे आहे की त्याची व्याख्या जी आहे ती संकुचित, संकुचित जी व्याख्या आहे ती आपल्याला दिसते. कारण त्यांनी आपल्यासमोर जो माणूस उभा केला व्याख्या मांडताना, तो आर्थिक माणूस, ज्याला आपण इकॉनॉमिक मॅन म्हणू. इकॉनॉमिक मॅन म्हणजे काय, तर अशी व्यक्ती की जी फक्त स्वार्थाने प्रेरित होऊनच काम करते, त्या व्यक्तीला म्हणून आपण आर्थिक मानव. आणि म्हणून केवळ आर्थिक मानव, कारण माणसाच्या आयुष्यामध्ये केवळ आर्थिक हेतूनेच तो काम करत नाही, स्वार्थाशिवाय इतर हेतूने सुद्धा तो काम करतो. आणि परंतु स्मिथने त्याच्या व्याख्येमध्ये केवळ आर्थिक माणूस उभा केला आणि म्हणून आर्थिक माणूस उभा केल्यामुळे सुद्धा त्याची जी व्याख्या आहे ती व्याख्या आपल्याला कशी वाटते, संकुचित वाटते. आणि अशा प्रकारे आपल्याला ही वैशिष्ट्ये जी आहे, ही पाच वैशिष्ट्ये आपल्याला प्रामुख्याने स्मिथच्या व्याख्येची दिसतात. पहिलं वैशिष्ट्य कोणतं आहे, संपत्तीला महत्व. दुसरं वैशिष्ट्य आहे भौतिक धनाचा त्याने अभ्यास केला. तिसरं आहे उपभोगाकडे दुर्लक्ष केलं. चौथं आहे त्याची व्याख्या कशी आहे, संकुचित. आणि त्यांनी कोणत्या मानवाची संकल्पना मांडली, आर्थिक मानवाची संकल्पना मांडली. आणि आपण शेवटी बघू की या व्याख्येमध्ये काय दोष आहे, स्मिथच्या व्याख्येमधले दोष, त्याला आपण आक्षेप म्हणू किंवा स्मिथच्या व्याख्येवर घेण्यात आलेले आपण त्याला काय म्हणू, टीका म्हणू. कोणकोणते दोष, आक्षेप किंवा टीका स्मिथच्या व्याख्येवर आहे, तर पहिली टीका आहे की स्मिथने संपत्तीला कसं महत्व दिलं, अवास्तव महत्व दिलं. अवास्तव महत्व म्हणजे वास्तवापेक्षा जास्त महत्व दिलं. म्हणजे संपत्ती हाच केंद्रबिंदू त्यांनी मानवाच्या आयुष्यामध्ये मांडला, परंतु संपत्तीला गौण स्थान आहे. कारण माणसाच्या आयुष्यामध्ये कल्याण, साध्य हे प्रथम असायला पाहिजे आणि संपत्ती मग कशी असायला पाहिजे, गौण असायला पाहिजे, असं टीकाकारांचं मत आहे. आणि म्हणून संपत्तीला अवास्तव महत्व हे त्याच्या व्याख्येमधले आपल्याला एक टीका किंवा दोष सांगता येईल. त्यानंतर त्याने कोणत्या धनाचा अभ्यास केला, केवळ भौतिक धनाचाच अभ्यास केला. आणि कोणत्या धनाकडे दुर्लक्ष केलं, त्याने अभौतिक धनाकडे त्यांनी काय केलं, दुर्लक्ष केलं. तर अभौतिक धनाकडे दुर्लक्ष
हे त्याच्या व्याख्येमधली दुसरी टीका किंवा दुसरा दोष सांगता येईल की अभौतिक धनाकडे त्यांनी दुर्लक्ष केलं, भौतिक धनावर त्यांनी भर दिला. अभौतिक धन म्हणजे कोणतं धन हे आपण बघितलंच की जे डोळ्याने दिसत नाही, ज्याला आपण स्पर्श करू शकत नाही. मग कोणतं धन येईल याच्यामध्ये? शिक्षकाची सेवा, डॉक्टरची सेवा, वकिलाची सेवा. सेवा ही अदृश्य स्वरूपामध्ये असते. सेवा आपल्याला दाखवता येते का? असं तर मी तुम्हाला पेन दाखवला तर तुम्ही सांगाल की पेनचा कलर कोणता आहे, पेनचा कॅप कोणत्या कलरची आहे, सगळं तुम्हाला सांगता येईल. पण मी म्हटलं की सेवा दाखवा, तर सेवेचा रंग तुम्हाला सांगता येणार नाही, त्याचं वजन तुम्हाला सांगता येणार नाही, म्हणजे ती अदृश्य स्वरूपामध्ये असते. तर या पण ते मात्र धनामध्ये मोडते. कोणत्या धनामध्ये? अभौतिक धनामध्ये. परंतु स्मिथने अभौतिक धनामध्ये काय केलेलं आहे, त्याकडे दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येते. म्हणून ही दुसरीही टीका त्याच्यावर आपल्याला केलेली दिसते. आणि त्याने उपभोग जो आहे हा उपभोगाकडे दुर्लक्ष जे केलं ती सुद्धा त्याच्यावर काय आहे, टीका करण्यात आलेली आहे की माणसाच्या आयुष्यामध्ये उपभोगाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही, कारण उपभोग घेतल्याशिवाय संपत्तीला काहीच महत्व नाही. आणि म्हणून तिही टीका त्याच्या व्याख्येवर करण्यात येते. आणि शेवटी म्हणजे आर्थिक मानवाची जी संकल्पना त्यांनी मांडली, त्यांनी आपल्यासमोर जो माणूस उभा केला तो कसा माणूस उभा केला, तर आर्थिक माणूस उभा केला की जो माणूस कसा आहे, स्वार्थ प्रेरित आहे. परंतु माणसाच्या आयुष्यामध्ये केवळ तो काम करतो तो आर्थिक हेतूनेच करतो असं नाही, त्याला तर अनेक हेतू असतात, त्याच्या आयुष्याला अनेक पैलू असतात. तो काही मित्रप्रेम म्हणून करतो, काही शेजारधर्म म्हणून करतो ना, काही सामाजिक बांधिलकी म्हणून करतो, असे अनेक पैलू त्याच्या कामाला असतात. असं असताना केवळ माणूस काम करतो तर आर्थिक हेतू ठेवून करतो ही जी संकल्पना किंवा हा जो विचार स्मिथने मांडला तो सुद्धा चुकीचा वाटतो. तुम्ही जर एखाद्या मित्राला मदत करत असाल तर त्यामध्ये कुठलाही आर्थिक हेतू नसतो, असतो तो केवळ मित्रावरचं प्रेम. तुम्ही शेजाऱ्याकडे एखाद्या वेळेस काही अपघात झाला तर पटकन सगळं हातचं सोडून धावून जाता, म्हणजे तुमच्या जवळ त्यावेळेस शेजार धर्म ही एक संकल्पना होती. तर ह्या सर्व गोष्टी माणसाच्या आयुष्यामध्ये असतात, परंतु त्याकडे स्मिथने दुर्लक्ष केल्याचं आपल्याला दिसून येतं. तर ह्या सगळे दोष आपल्याला स्मिथच्या व्याख्येमध्ये दिसतात. असं असलं तरी सुद्धा अर्थशास्त्राला शास्त्राचा दर्जा देण्याचं काम कुणी केलं? ऍडम स्मिथने केलं. आणि म्हणून ऍडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक असं म्हणतात. ऍडम स्मिथला अर्थशास्त्राचा जनक का म्हणतात? तर अर्थशास्त्राची सर्वप्रथम व्याख्या करण्याचा सन्मान आणि अर्थशास्त्राला शास्त्राचा दर्जा देण्याचं काम जे आहे ते कोणी केलं? ऍडम स्मिथने केलं. आणि म्हणून ऍडम स्मिथला आपण काय म्हणतो? अर्थशास्त्राचा जनक असं म्हणतो. अर्थशास्त्राचा त्याला आपण पिता असं म्हणतो. फादर ऑफ इकॉनॉमिक्स असं आपण त्याला म्हणतो. अशा पद्धतीने आपण ऍडम स्मिथची व्याख्या, ऍडम स्मिथच्या व्याख्येची वैशिष्ट्ये आणि ऍडम स्मिथच्या व्याख्येवरील टीका आज आपण या ठिकाणी बघितल्या. आपण उद्याच्या पिरियडमध्ये पाहणार आहोत दुसरी व्याख्या, प्रोफेसर मार्शल यांची व्याख्या, जी कशावर आधारित आहे? मानवी कल्याणावर आधारित आहे. तुम्हाला माहित आहे की परिवर्तन ही संसार का नियम आहे, आपण परिवर्तन होत राहतात. ऍडम स्मिथची व्याख्या सुद्धा 1776 पासून जवळपास 1890 पर्यंत, म्हणजे 100-125 वर्ष लोकप्रिय राहिली आणि त्यानंतर ती कालबाह्य झाली. आणि नवीन व्याख्या एक प्रोफेसर मार्शलच्या व्याख्येच्या रूपाने जन्माला आली, त्या व्याख्येचा आपण विचार करू आणि आज इथे थांबू. तर आपण उद्याच्या पिरियडला बघणार आहोत प्रोफेसर मार्शलची व्याख्या, त्याच्या व्याख्येची वैशिष्ट्ये आणि टीका.